पनवेल महापालिकेची महासभा बुधवारी संपन्न झाली. ही महासभा आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या महासभेत पनवेल शहर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम पनवेल महापालिकेची महासभा संपन्न झाली. या महासभेत मोबाईल टॉवरच्या धोरणाबाबत व श्वान निर्विजीकरण रखडल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच डेंग्यू नित्यानंद मार्गाचे रखडलेले काम, जैवविविधता व्यवस्थापन समिती, कचरामुक्त शहरांचे तारांकित मानांकन इतर विषयांवर चर्चा करीत प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी उपस्थित होते. या महासभेसंदर्भात अधिक माहिती सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मल्हार टीव्हीला दिली आहे. आजच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या आजच्या या पहिल्या महासभेमध्ये या इथे विविध विषयांवरती चर्चा झाली. शासकीय प्रस्ताव आलेले शासकीय प्रस्ताव याच्याबद्दल चर्चा करताना मग त्याच्यामध्ये नगरोत्थानचा विषय असेल तर नगरोत्थानच्या विषयामध्ये मग ते विषय मान्य करण्यात आले आणि अर्थातच त्याच्यामध्ये शाळांसाठी खोल्या बांधणं मग सभागृहामध्ये त्याच्यानुसार चर्चा झाली की ह्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेकडे आहेत आणि जिल्हा परिषद ह्या शाळा ह्या अजूनपर्यंत हस्तांतर करत नाही आहे, स्वतःसुद्धा खर्च करत नाही आहे, तर त्या हस्तांतरित करून घ्याव्यात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती खर्च करूया आणि अशा प्रकारे इथे चर्चा झाली. त्याच्याचबरोबर इतर विषयसुद्धा होते. इतर विषयांमध्ये मग इथे जैवविविधता त्याच्यासाठी कमिटी बनवणं 10 विषयसुद्धा इथे मंजूर करून घेण्यात आला की जेणेकरून या इथे पनवेल महानगरपालिकेचा 110 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर आहे ह्याच्यातील सर्व जैवविविधता आहेत त्यांनासुद्धा या इथे त्यांची वाढ येते व्हावी आणि पनवेलच्या विविधतेमध्ये पनवेलच्या या नैसर्गिक संपत्तीमध्ये आणि इथे वाढ व्हावी ह्यासाठीच हा इथे निर्णय घेण्यात आला. त्याच्याचबरोबर या महासभेमध्ये इतर जे विषय झाले त्याच्याबद्दल पण चर्चा झाली. म्हणजे CDP असेल तर CDP इथे मंजूर करून घेण्यात आला जेणेकरून CDP म्हणजे काय असतो तर सिटी डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे आपल्या पनवेल शहर हे समृद्ध शहर व्हावं, शाश्वत विकासाचं शहर व्हावं ह्यासाठी आपण पनवेल शहराचा आपण CDP बनवत आहोत आणि ह्यानुसारच आपण ह्या CDP मध्ये मग सध्या उपलब्ध असलेली असलेला सध्याची उपलब्धता म्हणजे गटाराच्या लाईन्स असतील त्यात उपलब्ध लाईन्स आणि पुढील लोकसंख्या वाढ जी होणार आहे या वाढीच्यानुसार असलेली मग मागणी ह्याच्यातली जी गॅप आहे ती कशाप्रकारे आपल्याला भरून काढता येईल. आणखीन आता ह्याचप्रमाणे मग समजा हे ड्रेनेज लाईन असतील किंवा रोड असतील किंवा त्याच्याचबरोबर मग फायनान्शियल मग आपली वाढ असेल किंवा त्याच्याचबरोबर सोशल असेल आणखीन त्याच्याचबरोबर आणखीन इतर संस्था म्हणजे त्याच्यामध्ये मग या इथे बचत गट असते, बचत गटांचं प्रशिक्षण केंद्र आणखीन त्याच्याचबरोबर या इथे मग त्याच्यासाठी आवश्यक असलेला सिलॅबस आणखीन याच्याचबरोबर इतर विविध संस्था असतील त्यांचीसुद्धा वाढ होण्यासाठी इथे एक चांगली अशी परिस्थिती असावी ह्यासाठीच इथे CDP आपण बनवतोय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.